हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा लुक खास अक्षय तृतीया निमित्तच आहे. लॉकडाऊन आहे, मेकअप करायला बाहेर नाही जाऊ शकत, काय करणार, पण मेकअप पण करायचा आहे, छान पण दिसायचं आहे, खास फोटो पण काढायचा आहे. टेन्शन नॉट, पूर्ण व्हिडिओ बघा, इतक्या सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ आहे. सो घरी पण तुम्ही हा लुक क्रिएट करू शकता आणि फोटोही काढू शकता. मेकअपसाठी बाहेर नाही जाऊ शकत, पण घरी तर लुक करू शकता ना. प्रोडक्ट एवढे भारी नाही आहेत, पण टेक्निक्स तर वापरू शकता ना. तर इतका छान लुक कमी वेळात कसा करायचा आणि दिवस वाया नाही घालवायचा, तर शिकूयात माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. सो त्यासाठी कोणतीही स्टेप स्किप करू नका, पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केला, पूर्ण व्हिडिओ बघा, मगच तुमच्या लक्षात येईल की असा लुक कसा क्रिएट करायचा. राहिला प्रश्न हेअरस्टाईलचा, तर माझ्यापेक्षा तर मोठे केस नाही आहेत ना तुमचे. जर मी माझ्या एवढ्या मोठ्या केसांची हेअरस्टाईल करू शकते, तर तुम्ही का नाही नक्कीच करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि माझ्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा. सो चला चालू करूयात, कशाला वेळ वाया घालवायचा, नाही का? तुम्हालाही कंट्रोल होत नसेल, स्किप करू नका, स्टेप बाय स्टेप बघा, मगच खरी मजा आहे. सो लेट्स बिगिन. हे गाईज, बी हॅपी विथ युअर ओरिजिनल स्किन टोन बिकॉज इट्स अ गॉड गिफ्टेड. सो आता आपण मेकअपला चालू करूयात आणि सगळ्यात पहिलं मी लेन्स लावून घेणार आहे. आणि मी खूप घाईघाईमध्ये, माझं सगळं काम चालू होतं, लेट पण झालं होतं, रात्री मी हा शूट केला आहे, त्यामुळे माझा पटपट घाईमध्ये असं लेन्स उलट्या होत होत्या. एक दोन वेळा ट्राय केल्यानंतर सरळ लेन्स लावल्यानंतर शांतीत मग ती माझी डोळ्यामध्ये बसली बरोबर. सो दुसऱ्या आईजला पण मी लावून घेतली. त्याच्यानंतर मला सवय लेन्स लावल्यानंतर एक मिनिट तरी माझ्या डोळ्यातून थोडंसं पाणी वगैरे येतंच, त्यानंतर लेन्समुळे पूर्ण डोळ्यातून पाणी आलेलं असतं. सो माझा फेस मी पूर्ण क्लीन करणार आहे वेट वाईप्सनी, बिकॉज डोळ्यातून पाणी सारखं येत राहिलं तर मेकअप झाल्यानंतर पण असं आपल्याला डोळ्यांना असं त्रास होतो किंवा किचकिच वाटते, सो आपण कम्फर्टेबल नसतो. सो पूर्ण फेस क्लीन करून घ्यायचा वेट वाईप्सनी. युजिंग एम्ब्रॉलिस क्रीम फॉर हायड्रेशन माय स्किन. ही क्रीम खरंच चांगली आहे. मेकअपच्या आधी तुम्ही मॉइश्चरायझर, मेकअप प्रायमर आणि मॉइश्चरायझिंग मास्क हे तिन्ही पण काम एकाच स्किन या क्रीममध्ये करतं. सो याला चांगलं स्किनवरती लावून घ्यायचं आपल्या फेसवरती आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये लावा, बिकॉज याच्यामध्ये ही जितकी लावाल तेवढं चांगलंच आहे, तुमचा मेकअप जितक्या वेळ टिकून राहील. सो चांगलं मसाज करा सगळ्या डोळ्यावरती वगैरे सगळीकडे. त्यानंतर मी डीप ब्रो आयब्रोज डिफाईन करणार आहे आणि ह्यावेळी मी जेल आयब्रो डिफायनर वापरते आहे, ॲनेस्थाशियाचा शेड डीप ब्राऊन. दुसऱ्या साईडची पण आयब्रो करून घेते आहे मी. आणि जसं तुम्ही पाहिलं, मला पॉईंट आहेत ऑलरेडी, पण थोडंसं वरती मी वाढवते बिकॉज ते माझ्या फेसला सूट होतात. जिथे जिथे करेक्शनची गरज आहे तिथे तिथे मी आयब्रो फील करून घेते आहे आणि जसं ड्रॅमॅटिक नाही वाटले पाहिजे म्हणून ब्रशनी असं हे करणार, त्याला कोंब करणार आयब्रोजला थोडे, म्हणजे त्याने नॅचरल आयब्रोज दिसतील. पी ए सीचं कन्सिलर यूज करतो आपण त्यानंतर आय मेकअप करण्यासाठी. आज आपण पहिलं आय मेकअप करून घेणार आहे. सो जिथे पूर्ण आयब्रोज डिफाईन केले आहेत त्याच्या साईडनी आपण ही गाईडलाईन तयार करतो आहे, म्हणजे आपले आयब्रोज त्याने असे उठून दिसतील. सो तुम्ही पाहू शकता मी माझे आयब्रोज असेच बनवते. आणि स्पेशली तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ हवा असेल तर मी नक्की पोस्ट करेल, मला कमेंट्समध्ये सांगा विथ एक्सप्लेनेशन. ओके, दोन्ही साईडचं आपण करून घेणार आहे, पूर्ण आईजवरती तोच कन्सिलर. दोन्ही साईडचा आय मेकअप आय बेस लावून झाल्यानंतर त्याला ब्युटी ब्लेंडर तुमचा थोडासा वेट असायला हवा, म्हणजे थोडासा ओला असायला हवा, जास्त पण नाही, पाणी वगैरे नाही गळलं पाहिजे, थोडासा ओला, जेणेकरून तुमचं ब्लेंडिंग छान पद्धतीने होईल. त्यानंतर आपण कोणतीही तुम्ही लूज पावडर यूज करू शकता बिकॉज आय बेस हा ओला असतो. हुडा ब्युटीची रोज गोल्ड पॅलेट यूज करणार आहे, त्यातला मरून रेड आणि पिंक शेड आपण यूज करणार आहे. आणि कोणतीही कट क्रीज न पाडता आपण इतका सिंपल आय मेकअप करू शकतो घरच्या घरी. सो पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण ते तिन्ही शेड मिक्स करून आयलिडवरती लावून घ्यायचे आणि वरच्या बाजूला थोडासा लाईटर शेडनी तो ब्लेंड करायचा. पूर्ण लावून झाल्यानंतर त्याच्यावरती कोणताही आय पॅलेटमधला तुम्ही ग्लॉसी किंवा शिमरी शेड यूज करू शकता. मी याच्यामध्ये गोल्डन शेड यूज करते आहे.
आणि त्याला थोडंसं शिमर. त्यानंतर नियॉन हुडाची नियॉन आयशॅडो पॅलेट आहे, त्यातला मी एक शेड यूज केला आहे. त्याला खूप पिगमेंटेड आहे तो शेड. दुसरा आय मेकअप पण आपण करून घ्यायचा आहे. डोळ्याच्या खाली जे पण आयशॅडो पडली असेल ती आपण वेट वाईपने क्लीन करून घ्यायची, आणि त्यानंतर पुन्हा एकदम मसाज क्रीम किंवा मॉइश्चरायझर जे पण प्रायमर वगैरे तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर मी स्किन करेक्ट करून घेते. जिथे जिथे मला डार्क सर्कल, अंडर आय किंवा पिगमेंटेड वगैरे असे स्किन असतील तर तिथे तुम्ही करू शकता. इवन टोन करण्यासाठी मी करेक्टर यूज करते. प्रोगलचं लिक्विड कन्सिलर यूज केलं आहे आणि त्याला ओल्या ब्युटी ब्लेंडरने हलक्या हाताने ब्लेंड करते आहे. सो त्यानंतर आपण फाउंडेशन अप्लाय करणार आहे. मला येल्लो टोन सूट होतात आणि आवडतात, व्हाईटिश मला आवडत नाही, त्यामुळे माझ्या स्किन टोनला सूट होणारा PACचा फाउंडेशन मी यूज केला आहे. आणि PC इज अ व्हेरी पॉकेट फ्रेंडली प्रोडक्ट. तुम्हाला 1000 रुपीजच्या आतमध्ये हे फाउंडेशन भेटून जाईल. आय थिंक 900 रुपीजला भेटून जाईल. मी एकदम हलक्या हाताने पूर्ण फेसला फाउंडेशन चांगल्या पद्धतीने ब्लेंड करते आहे, बिकॉज कुठेही आपल्याला पॅची लुक दिसायला नको आहे. मॅट फिनिश द्यायची असेल तर ऑलमोस्ट जितका वेळ तुम्हाला फाउंडेशन ब्लेंड करायला देता येईल तितका वेळ तुम्ही फाउंडेशन ब्लेंड करायला घालवा. तुम्ही पाहू शकता कमी किमतीचे प्रोडक्टसुद्धा चांगले कवरेज देतात. तुम्ही कोणत्या पद्धतीने कोणत्या टेक्निकनी ते यूज करता त्याच्यावरती लाँग लास्टिंग रिझल्ट हा डिपेंड करतो. सो सगळ्या फेसला चांगल्या पद्धतीने ब्लेंड करा. कान वगैरे, आपलं नेक वगैरे सगळं एकसारखं, बिकॉज इवन टोन दिसायला हवा. त्यानंतर कन्सीलर आपण लावून घेणार आहे, आणि कन्सीलर पण मी PACचंच वापरते बिकॉज इट्स व्हेरी पॉकेट फ्रेंडली प्रोडक्ट. जसे मी तुम्हाला सांगते की कमीत कमी प्रोडक्टपासून तुम्ही यूज करायला शिका, त्यानंतर मग तुम्ही मोठ्या मोठ्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, बिकॉज कमी प्रोडक्टसुद्धा तुम्हाला खूप काही गोष्टी यूजफुल असतात कमी प्रोडक्टमध्ये सुद्धा. सो डोळ्याखाली इनर कॉर्नरला आणि डोळे जिथे संपतात तिथे आउटर कॉर्नरला मी कन्सिलर लावून घेते आहे. आणि त्यानंतर जे माझे हायलाईट पॉईंट्स आहेत तिथे मी कन्सिलर लावून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता ते मी चांगल्या पद्धतीने ब्लेंड करणार आहे. डोळ्याच्या खाली मी छोट्या साईजचा ब्युटी ब्लेंडर घेते बिकॉज डोळ्याच्या तिथली छोटी छोटी स्किन असते. सो तिथे मोठा ब्युटी ब्लेंडर ब्लेंड करत नाही प्रॉपर. सो मी छोटा ब्युटी ब्लेंडर अंडर आयसाठी यूज करेल. त्यानंतर जसं तुम्ही पाहू शकता जो मोठा एरिया होता तिथे छोट्या ब्युटी ब्लेंडरने खूप वेळ जात होता, त्यामुळे मी मोठा ब्युटी ब्लेंडर घेतला. आणि त्यानंतर जे पण जिथे जिथे कन्सिलर लावलं होतं तिथे तिथे मी हायलाईट करून घेतलं. आपण क्रीम कॉन्टर करणार नाही आहे, आज डायरेक्ट पावडर कॉन्टर करणार आहे बिकॉज माझ्याकडे आज तितका टाईम नाही आहे. मी खूप रात्री हा मेकअप करते आहे. सो पावडर कॉन्टर कसं करायचं ते पण तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. यानंतर मी सेटिंग पावडर यूज करते आहे आपला मेकअप बेक करण्यासाठी. बेकिंग पद्धत जर तुम्ही करत असाल तर तुमचा मेकअप मॅट फिनिशमध्ये खूप भारी दिसतो. तुम्ही एंडला पाहू शकता कशामुळे हा असा मॅट लुक आला आहे, तो याच प्रोसेसमुळे. त्यानंतर जसं की पावडर काउंटर करतो आहे आपण, वेट अँड वाईल्डचं यूज करते आहे मी. आणि नोज काउंटरिंग करणं, परत ब्लशचे पॉईंट वगैरे काउंटर करणं खूप गरजेचं आहे बिकॉज आपला काउंटर केल्यानंतर फोटोजमध्ये फीचर्स इतके शार्प आणि भारी दिसतात खूप एकदम. त्यामुळे मला तर फोटोज काढायची खूप सवय, त्यामुळे मी काउंटर कंपल्सरी करतेच. तर तुमची जॉलाईन शार्प दाखवायची असेल तर तुम्ही जॉलाईनला सुद्धा जिथे मी अप्लाय करते तिथे अप्लाय करू शकता. मला डबल चिन वगैरे काहीच नाही आहे, पण तरी पण ती शार्प जॉलाईन दिसायला हवी, बरोबर? तर तुम्ही पाहू शकता कशी दिसते. त्यानंतर आपण आय मेकअप आता पुन्हा जे राहिले ते पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे. डोळ्याच्या खाली कधी पण तुम्ही आयशॅडो वगैरे ज्या कलरचं वरती लावलं आहे त्या कलरचं लावा, आणि काजळ लावल्यानंतर तो आणि आयशॅडो काजळ आणि आयशॅडो ब्लेंड करा, खूप मसल दिसेल. आयलाइनर लावून घेतो आहे आपण, आणि आता मी खूप माझा स्पीड वाढवते आहे बिकॉज खूप वेळ झाला आहे आता व्हिडिओच्या नादात, भरपूर वेळ निघून गेला आहे. सो आता आयलाइनर पटपट मी लावते आहे. फॅशन फीवरचा मस्कारा यूज करते, जसं की माझा फेवरेट मस्कारा आहे तो. आणि तुम्ही बघू शकता मगाशी आपण बेकिंगसाठी सेटिंग पावडर लावली होती आणि ती आता नाही नाही म्हणता एवढं करस तोपर्यंत ती कमी कमी होत गेली आणि त्यांनी अजून म्हणजे लुक यायला सुरुवात होते. जसं जसं आपण ब्लश, लिपस्टिक, लायनर अप्लाय करतो तसं तसं फेसला लुक यायला सुरुवात होती. सो त्यानंतर मग जी पण राहिलेली उरलेली सेटिंग पावडर असेल ती आपण ब्रशनी उडवून टाकतो, कारण की आता आपल्याला हायलायटर
ब्लश वगैरह लावायचे. ब्लश लावल्यानंतर पुन्हा ती पावडर उडवली तर मग काय फायदा. आता मैं ब्लश लावून घेणार आहे. फॉरएवर 52 चा मी ब्लश यूज करते, मला खूप आवडतं फॉरएवर 52 ची ब्लश पॅलेट. ते सुद्धा पॉकेट फ्रेंडली प्रोडक्ट आहे. ॲक्च्युली फॉरएवर 52 आणि PAC चांगले मेकअप ब्रँड असून पॉकेट फ्रेंडली सुद्धा आहेत. सो ब्लश कंपल्सरी तुम्ही लावा. आणि तुमचे जर माझ्यासारखे गाल कमी असतील तर स्माईल देऊन नक्कीच पिंकिश थोडासा ब्लश यूज करा. लॅशेस अप्लाय करून घेणार आहे. माझ्यासाठी लॅशेस म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने लॅश मी अप्लाय करते. लॅश अप्लाय केल्यानंतर आउटर साईडने कधी पण लॅश टिल्ट करायचे, म्हणजे डोळ्यांना त्रास नाही देणार. तर तुम्ही पाहू शकता आय मेकअप आपला झालेला आहे पूर्ण काजळ वगैरे. त्यानंतर आपण PAC चा मायक्रो फिनिश मेकअप फिक्सर यूज करतो आहे. आणि हायलायटर लावायच्या आधी फिक्सर यूज केलं तर चांगली गोष्ट आहे, हायलायटर लॉंग लास्टिंग राहतं. आता मी माझा फेवरेट पंखा ज्याने मी माझा फिक्सर वाळवते पूर्णपणे वाळून घेणार आहे. कारण की वाळून होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती हात लावायचा नाही, तर पॅच उठतात. सो त्याच्यानंतर ॲनेस्थेशियाचं हायलायटर यूज करणार मी आज. आणि ॲनेस्थेशिया इज माय फेवरेट ब्रँड. आणि तुम्ही पाहू शकता फक्त एकाच ह्याच्यामध्ये किती पिगमेंटेड आहे ते हायलायटर. आणि हायलायटर हा मेकअपचा म्हणजे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुम्ही जितकं चांगल्या पद्धतीने हायलायटर लावणार तितकं तुमचा मेकअप शाईन करणार. सो हायलाईट पॉईंटवर मी हायलायटर लावून घेतलं आहे. त्यानंतर आपण हायलायटर लावून झाल्यावर लिपस्टिक लावणार आहे. आणि मी जसं की सांगितलं मी खूप रात्री हा मेकअप करते आहे. सो मी मला फक्त व्हिडिओसाठी वगैरे हवा आहे, काय लॉंग लास्टिंग नाही राहिली तरी चालेल. त्यामुळे मी कोणती लिप पेन्सिल वगैरे नाही यूज केली. आणि माझा लिपचा शेप पण प्रॉपर आहे. सो मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यामुळे मी डायरेक्ट लिपस्टिक आज अप्लाय करते आहे. आणि रेड कलर मॅट लिपस्टिक यूज केली आहे मी. तुम्ही कोणतीही रेड मॅट लिपस्टिक यूज करू शकता. आणि येल्लो साडी त्यामुळे तो मस्त सूट होईल. इतका छान मेकअप झाल्यानंतर कॉन्फिडन्स चेहऱ्यावरती ऑटोमॅटिक दिसून येतोच. आणि मी जरा आता चेक करते आहे की कसा दिसतो आहे माझा लुक. हा लुक तुम्ही क्रिएट करू शकता. याच्यानंतर खूप मोठं टास्क आहे माझ्याकडे. मी विचार करते की मी आता हेअरस्टाईल करणार आहे कोणती करू. सो चला झाली पण असं दिसतंय एक सेकंदात, पण त्याच्यासाठी मेहनत खूप आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आजचा केलेला हा लुक आहे. प्रोडक्ट जर इतके छान नसतील तर तुम्ही या टेक्निक वापरून हा लुक रिक्रिएट करू शकता. आणि आज खूप छान होत आहे, अक्षय तृतीया आहे. आणि लॉकडाऊन असलं म्हणून काय झालं, आपण बाहेर नाही जाऊ शकत मेकअप करायला, आपण घरी नक्कीच आवरू शकतो. सो असा लुक क्रिएट केला तर मला नक्की इंस्टाग्रामला टॅग करा. इंस्टाग्रामची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. या लुकवरचे नवीन व्हिडिओ नवीन फोटो सुद्धा मी अपलोड केले. सो पाहायला विसरू नका. अतिशय पारंपरिक असलेला सण. आणि आता जसं की लॉकडाऊन चालू आहे आणि त्या टायमिंगला तुम्ही बाहेर नाही सणाच्या दिवशी फेस्टिवलला नाही जाऊ शकत पार्लरमध्ये वगैरे, बिकॉज लॉकडाऊनमुळे सगळंच बंद आहे. पण तुम्ही माझा हा व्हिडिओ बघून प्रोडक्ट जरी असे नसतील तरी अशा टेक्निक्स वापरून तुम्ही असा छान लुक देऊ शकता. जसे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, विदाऊट फाउंडेशन पण तुम्ही छान लुक देऊ शकता. सो फक्त टेक्निक माझ्या लक्षात घ्या आणि असा लुक करायला विसरू नका. इंस्टाग्रामला मला टॅग करा. आणि सो गाईज, तुम्ही आत्तापर्यंत मला बघताय इथपर्यंत, तर अख्खा व्हिडिओज बघितला ऑलमोस्ट तुम्ही. तर अजून पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जसे मी नेहमीच सांगते, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब याच्यासाठी करायचं की मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचा पहिला व्ह्यूज तुमचा असेल. आणि तुम्ही मला तो हक्काने सांगू शकता की दीदी मी तुम्हाला तुमचा आजच्या व्हिडिओचा फर्स्ट व्ह्यू माझा आहे. सो नक्की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, खूप कॉमेंट्स करा. पुढचा नेक्स्ट लुक कसा हवा ते पण नक्की सांगा. हां, आणि मी वाट बघते तुम्हाला नेक्स्ट लुक कसा हवा या कमेंट्सची. ठीक आहे. सो जसं आत्तापर्यंत प्रेम दिलं, जसं रील्सवरती टिकटॉकवरती कोणत्याही व्हिडिओसाठी मला जेवढं प्रेम तुम्ही तिकडे दाखवता तेवढंच प्रेम यूट्यूबवर अपेक्षित आहे. बिकॉज हे शिकण्यासारखीच गोष्ट आहे आणि मेकअप हा काळाची गरजच आहे, प्रत्येकाला आवडतोच. सो तुम्ही माझे लुक बघून इन्स्पायर होता का आणि रिक्रिएट करत असाल तर इंस्टाग्रामला मला टॅग करता का. आणि माझे हे लुक बघून हे व्हिडिओज बघून तुम्हाला असं वाटतं का की ऑनलाईन क्लासेस चालू करावेत, कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नक्की तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी. लाईक, शेअर अँड कॉमेंट्स. Don't forget to subscribe my YouTube channel. Bye bye, I love you. Bhetuya punna lavkaraj.